स्वागत करते. महाशिवरात्र जवळ आली आणि आपल्याला खिचडी खाऊन साबुदाण्याचे वडे खाऊन खूप कंटाळा येतो, तेव्हा आपल्याला एका छान चमचमीत असा एक नवीन पदार्थ बघायचा आहे, उपवासाचे धिरडे. आणि ते साबुदाण्यापासून बनतात आणि अगदी कमी वेळ घेतो व धिरडे बनवायला. तर आपण बघूयात त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे धिरडे बनवण्यासाठी. धिरडे बनवण्यासाठी मी ही एक वाटी साबुदाणा घेतला आहे, पूर्ण भरून घेतलेला आहे आणि हा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. गरम पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे आणि एक तास आपण तो झाकून ठेवणार आहोत. इकडे बघा, एक वाटी जो साबुदाणा आहे तो मी चांगला धुवून घेतलेला आहे आणि प्रमाण लक्षात घ्या, हे अर्धी वाटी जो आहे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आपण त्याला झाकण ठेवून एक तास वाट बघणार आहे फुलायची. साबुदाणा चांगला फुलून वरती येईल आणि मग आपण धिरडे करायला घेणार आहोत. ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया. तर एक तास झालेला आहे आणि साबुदाणा भिजलाय की नाही आपण बघूयात. हो, साबुदाणा छान भिजलेला आहे, छान असा फुलून आलाय तो वरती, पाणी पण नाहीये खाली, चांगला मोकळा झालाय. तर साबुदाण्याच्या धिरड्यासाठी आपल्याला लागणार आहे हा भिजवलेला साबुदाणा. हे शेंगदाण्याचं भाजून घेतलेत मी आणि मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घेतलेत. ही लाल मिरची पावडर आहे, हे थोडंसं जिरं घेतलंय मी, जास्त घ्यायचं नाहीये. ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे दोन बटाटे उकडलेले. तर आपल्याला पुढं काय करायचं ते बघूयात. आपण हे बटाटे ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. आपण ह्याच्यामध्ये जे शेंगदाणे भाजलेले जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकूयात. आता हे लाल तिखट आहे ते आपण टाकूया ह्याच्यामध्ये. लाल मिरची पावडर, हे दोन मोठे स्पून घेतले मी लाल तिखट. आता त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकू, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण चवीनुसार. त्याच्यामध्ये हे कोथिंबीर टाकून घेऊ आपण आता आणि छान असं मिक्स करून घेऊयात. हातांनी मिक्स करून घेऊयात मग छान मिक्स होईल ते. त्याचा एक छान गोळा बनवायचा आहे आपल्याला. थोडंसं पाणी घेऊयात आपण, मग ते चिटकणार नाही हाताला. आता हे आपलं रेडी आहे, तर आपण ह्याची धिरडे बनवायला घेऊयात. तुम्ही इकडे बघू शकता हा प्लॅस्टिकच्या पेपरवर मी थापणार आहे. पोळपटावर हा प्लॅस्टिकचा पेपर लावलाय, त्याच्यावर हे असे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहे आणि ते आपल्याला थापून घ्यायचे. त्याच्यावर असा हातानेच थोडासा मोठा करायचा आहे तो आणि मग खाली टाकायचा आहे. आता खाली पाणी लावून घ्यायचंय थोडस. हे चांगलं असं पसरवून घ्यायचंय. हे आपण चांगलं पसरवून घेतलंय. आता ह्या पॅनमध्ये ते टाकून घेऊयात. आपल्याला आता हे दीर्ड प्लॅस्टिकचा पेपर असा घेऊन हातामध्ये ह्या हातावर घेऊन असं पॅनमध्ये टाकायचंय. अजिबात खाली चिकटत नाही. जिरडं आपण ह्याच्यावर टाकून घेतलंय. आता छान खरपूस भाजत तोपर्यंत वाट बघायची. वरतून तूप लावून घेऊया. पलटी करायची अजिबात घाई करायची नाहीये, साबुदाणाच आहे तो खालून चांगला शिजला पाहिजे, नाहीतर जिरडे तुटू शकतात. त्यामुळे व्यवस्थित खरपूस भाजल्यानंतरच पलटी करायचे आपल्याला. हे वरची साईड खाली हे कडेने असं काढून घ्यायचंय आणि खालून सुटावं म्हणून पॅन असं थोडंसं हलून घ्यायचंय. खालून सुटलंय बघा तुम्ही इकडे. आता ते खाली लागणार नाही आणि छान होऊन द्यायचं खालून. आता पलटी करून घेतली बाजू, किती छान कलर आलाय बघा, खूप क्रिस्पी असे होतात हे धिरडे. त्यामुळे घाई अजिबात करू नका पलटी करायची, खालून चांगलं
कडक झाला असं आपल्याला वाटतंय, साबुदाणा चांगला शिजला असा वाटतोय, मगच खालची बाजू वरती करायची आहे. आणि परत वरची बाजू छान कडक होस्तोपर्यंत, छान साबुदाणा शिजस्तोपर्यंत 5 मिनिटं तसंच ठेवून द्यायचंय गॅसवर. हे मी थोडस तूप अजून कडेने सोडतीये. खूप छान झालंय आपलं धिरडं, क्रिस्पी झालंय एकदम. आपल्या ह्या महाशिवरात्रीला नक्की करून बघा. झालंय आपलं आता हे धिरडे, आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. ते धिरडे कशाबरोबर खाणार आहोत ते तुम्हाला सांगते. हे मी घरी लावलेलं दही आहे, दह्याला आपण फोडणी देणार आहे मस्त जिरे आणि ह्या लाल मिरच्यांची. त्याच्यामध्ये दह्यामध्ये हे मीठ आणि साखर चवीनुसार टाकून घेणार आहे. साखर आणि मीठ टाकून घेतले ह्याच्यामध्ये. ही लाल मिरची आहे, तिला आपण थोडीशी कट करून घेऊया मध्ये. हे मी शेंगदाण्याचं तेल ठेवलंय तापत, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता आपलं साजूक तूप. पण दही अगोदर रूम टेम्परेचरवर बाहेर काढून ठेवा. त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊ, त्याच्यामध्ये लाल मिरच्या टाकून देऊ. आता हे आपले साबुदाण्याचे धिरडे खाण्यासाठी रेडी आहेत. मी नक्की तयार करून बघा, एकदम छान बनतात, छान लागतात. गरमागरमच खा, गरमागरमच छान लागतात. गार झाल्यावर हे थोडे कडक होतात, त्यामुळे गरमागरमच तुम्ही खाऊन बघा, खूप छान लागतात. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका.